पिंटू पारचा सारखा खेळाडू असेल। या वेळेला बी गिट केला जातोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या स्पर्धेतील सिक्सर क्रमांक 50वा षटकार या स्पर्धेतील आकाश जांगीडच्या बॅट मधून येतो। याही वेळेला जर पाहिलं तर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न लॉंग हो पुन्हा एक चांगला फटका येतोय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पहा अडवण्यासाठी बराचसा लांबवरचा प्रवास केला परंतु दोन धावा बॅटिंगसाठी आकाश पॉवरफुल टॉस त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने झालाय। एक रन पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पहा जवळ बॉल आहे परंतु हे चांगला फटका समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळलेला हा फटका पाहूयात या बॉलवर काय होतंय कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी समोरच्या दिशेने कॅच तर सुटली आहे पाहूया रफीकचा हा बॉल आपल्या अनोख्या शैलीत टोलावण्याचा प्रयत्न कॅच पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय कॅच सुटली जाते एक रन घेतला जाईल दुसऱ्याही रनचा प्रयत्न आकाश जांगीड करतील आणि स्कोर जर पाहिला तर दोनने पुढे जाईल 32 वर ही यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय बॉल पुन्हा हवेत जाईल एक धाव तर त्या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेने स्कोर पुढे जाईल आपण आहोत विक्रोळीच्या कन्नमोर नगरमध्ये आकर्षक पारितोषिक देखील दिला जाईल। दिलीप करंगोटकरचा हा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका आणि जसा बॉल बॅटला लागला त्याच वेळेला मात्र आवाज आला 6-6-6 षटकार यावेळेला चांगला फटका अफलातून फटका या ठिकाणी मारला जातोय आकाश जांगीडने मात्र बॉलरला आकाश दाखवलाय।